प्राध्यापक मधुकराबा राळेबात यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना, यामध्ये मुस्लिम बांधवांना महिनाभर रोजे असतात। यामध्ये रोजा सोडण्यासाठी संध्याकाळी मक्का मस्जिद खडा चौक येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्राध्यापक मधुकराबा राळेबात, अरुण जाधव, पोलीस निरीक्षक महेश पाटील, अजरबाई काजी, शेरखान पठाण, तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, बबन काकाशी, दिगंबर चव्हाण, पवन राळेबात, गुलाबशेठ जांभळे, आबासाहेब वीर, उमर कुरेशी, राजेंद्र पवार, दादा रिटे, राजेंद्र गोरे, प्रकाश सदापुले, शहाजी राळेबात व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत आहे। पार्टी राष्ट्रवादी की पार्टी खास जो तो निर्मल मनाने प्रगट असले पाहिजे। किंवा
रोड जे होते आपले वजाजी मित्र रोड ते आमच्या शिक्षिका होता काजी भाई त्यांच्या घरी शिक्षिका असल्यामुळे चांगल्या पद्धतीने आमचे साधने व्हायचे थोडे इतर बांधव गरीब होते सांगायचं म्हणजे काय तर कोणती जाती व्यवस्था धर्म व्यवस्था ही लोकांची मनुष्यता जन्माच्या वेळेस बिलकुल नसते आपण जर अभ्यास केला तर ज्या वेळेस काही जातीय दंगली घडतात काहीतरी विचित्र घडतं कुठेतरी काहीतरी नवी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस अशी जाणीव झाली की जे मौलिक मूल्य शिक्षण आहे यातला पहिलीची पाचवीची जी पुस्तकं आहेत बाबा ती चांगल्या प्रकारे शिकवली जात नाही शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये कॉलेजमध्ये गेल्यानंतर वेगळा अभ्यास आहे विषयाचा डीप अभ्यास त्याचा घन अभ्यास परंतु खरं मूल्य शिक्षण कुठं दिलं जातं जीवन कसं जगावं हे शिकवण कुठं दिली जाते ते पहिले ते पाचवीचे पुस्तक मी तर तरुण पिढीला नक्की सांगेन की तुम्ही मुलांना शिकवताना तुम्ही ती पुस्तकं वाचा त्यात कसा भाईचारा सांगितलेला आहे त्यात कसं जीवन जगावं सांगितलेलं आहे ते पहा जीवनात कोणती अडचण येणार ज्यावेळेस आपण सगळेजण एकत्र जगू त्यावेळेस हा देश सुजलाम सुफलाम होईल हा देश सुखाने आणि पुन्हा बोलून एका जातीचा अफगाणिस्तान तिथं अजून सांगते एक हिंदू नाही शिकायला गेलेले सगळ्यांना सांगत रशियाचे दोन भाग होत आहेत त्या दोन्ही भागामध्ये एकाच जातीचे लोक आहेत तर त्याचे दोन भाग दोन तुकडे पाकिस्तान मध्ये बहुसंख्य मुस्लिम आहे बहुसंख्य मुस्लिम आहे परंतु तिथं चाललेले अशा म्हणजे ज्या ठिकाणी लोक एखादा समाजाचे जास्त असतील म्हणून तिथं समाज व्यवस्था चांगली टिकली जाईल भारत ही अशी भूमी की ही भूमी प्रत्येकाला आपलं मानणार आहे प्रत्येक माझ्याला मानणार आणि म्हणून बाहेर देशात खरं तर तुम्ही आम्ही सगळेच बाहेर देशात आलो ज्या भूमीत आल्यानंतर आपण सगळे काम झालंय आर्य बाहेरून आले मुस्लिम बाहेरून आले बहुतांनी या देशामध्ये विकास केलेला आहे परंतु या देशामध्ये ही सगळी माणसं रमली का रमली तर हा देश ही माती ही आपल्या सगळ्याच्या आपली असू वाटते स्वतःची माती आणि म्हणून ही स्वतःची माती खरं तर मिट्टी साठी वतन के लिए मर मिटने वाले जाबाज इस देश में पैदा है कोई न हिंदू न मुस्लिम है न सिख न ईसाई ये तो इस देश इस मिट्टी के सपूत है इस देश के सपूत प्रतिनिधि किरण रेड़े सा कैमरामैन अशोक वीर विश्वदर्शन न्यूज जामखेड़।